बीडमध्ये बसस्थानकात प्रवाशांसाठी मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळाली आहे. बसस्थानकातील स्वच्छता गृह या ठिकाणी मोफत नागरिकांसाठी सुविधा असतानाही त्या ठिकाणी परप्रांतीय व्यवस्थापक हा नागरिकांनी प्रवाशांकडून पैसे आकारत असल्याने नागरिकांना उघड्यावरच स्वच्छ करावा लागतो. या सगळ्या गोष्टी पाहत मनसेने आक्रमक पवित्रा घेत बसस्थानक आगार प्रमुखास समोरूनच स्वच्छता गृह प्रमुख झापलेला सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पाहूयात. बीड बस स्थानकात अनेक समस्या असल्याने मनसैनिकांनी आभार प्रमुखाला इशारा दिलाय. यामध्ये बस स्थानकातील अनेक समस्या दूर करण्यासाठी हे निवेदन दिलं होतं. मात्र त्यातला एक समस्या म्हणजे रस्त्यावरील खड्डे बुजवत असताना आणि याचीच पाहणी करण्यासाठी मनसे कार्यकर्ते गेले होते. यावेळेस काही नागरिक आणि महिला यांना उघड्यावर स्वच्छ करताना पाहून मनसैनिक हे संतापले. याचा जाब विचारला असता स्वच्छता गृह प्रमुखांनी ओढओढीची उत्तरं दिल्याने मनसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत. यावेळेस बसस्थानक आगार प्रमुख समोरच या स्वच्छता गृह प्रमुखाला झापण्यात आले. यानंतर कोणत्याही प्रवाशी आणि ग्राहकांकडून आणि नागरिकांकडून एकही रुपया आकारला तर मनसेचा खळखट्टळ हा महाराष्ट्राला माहिती आहे. तुलाही जाणून घ्यायचं असेल तर पुढील चूक कर अशा खऱ्या शब्दात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे यांनी बसस्थानक आगार प्रमुख आणि स्वच्छता ग्राहक प्रमुख यांना इशारा दिलाय. पाहूया काय आहे तो व्हिडिओ. मैं अभी देखा आधा घंटा खड़ा था. मैं वहाँ आधे घंटे में 10-12 औरत सामने उधर मराठी नहीं का मराठी नहीं गीते ना मराठी. हाँ रवि के पैसे घ्यायचे नाही संदाचे पैसे घ्या. ह्याच्यावर आम्हाला तुम्हाला सांगावं राहायचं की लाज वाटण्याची गोष्ट नाहीये. संदासोला नवीचे पैसे मनसेने आंदोलन करायचं का चिवत्या. संदासोला नवीचे आंदोलन आम्ही करायचे का. लाजा वाटल्या पाहिजे हो गरीबा कुठ कुठ पैसे खाता झाले हो. नवीच्या पैशांनी मनसेने योगेश काशिद स्टार महाराष्ट्र न्यूज बीड.